शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। नमस्कार, मी विजस ठुमरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। काम करणाऱ्याला मार्ग सापडतो तर न करणाऱ्याला कारण। ज्याला एखादं काम करायची इच्छा आहे त्याला मार्ग सापडतो आणि ज्याला ती इच्छा नाही त्याला कारण सापडतात असं मानतात। या कोरोना पॅन्डेमिकमध्ये अनेक व्यवसाय आणि संस्थांवर काम बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे। शैक्षणिक क्षेत्रात तर प्रचंड उदासीनता आहे। मात्र विटा येथील श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सने त्यांच्या विद्यार्थ्यांना घर बसल्या 11वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी परिपूर्ण तयार करण्याचा प्रत्येक शक्य प्रयत्न सुरूच ठेवला आहे। शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असणारे अकॅडमीचे संचालक डॉक्टर शंकर बुधवाणी व प्राध्यापक महेंद्र धाबुगडे सर व त्यांच्या समर्पित शिक्षक स्टाफच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ लेक्चर्स आणि नोट्स एका ॲपच्या माध्यमातून उपलब्ध केलेले आहेत। जी, नीट आणि CET साठी MCQs सोबतच त्यांची उत्तरं आणि त्या उत्तरांच्या हिंट्स असं सर्व स्टडी मटेरियल ॲपमध्ये उपलब्ध आहे। सदर ॲप विद्यार्थ्यांना मिळणार आहे अकॅडमीकडून मिळणाऱ्या टॅबमध्ये। त्यामुळे आता विद्यार्थी घरी राहून कोणत्याही विषयातील कोणत्याही लेक्चरचा अभ्यास करू शकतील त्यांना हव्या त्या वेळेत आणि तेही ऑफलाईन। श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा च्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला परिसरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या लॉकडाऊन अगोदर अकॅडमीकडून प्रवेश निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब देऊन त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। या प्रसंगी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीचे संचालक डॉक्टर शंकर बुधवाणी आणि अकॅडमिक हेड प्राध्यापक महेंद्र दाबुगडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले। गुड आफ्टरनून ऑल स्टुडंट्स। फर्स्टली आय हार्टली वेलकम ऑल ऑफ यू द फर्स्ट एनरोल्ड स्टुडंट्स बॅच ऑफ श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी टू आवर श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी वेअर क्वालिटी इज द कल्चर अँड सक्सेस इज द ट्रॅडिशन। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, गेले 1-1.5 महिने आपण आपले ऑनलाईन लेक्चर्स संस्थेमार्फत मोफत ठेवले होते, त्याला आपल्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला। ते पाहता पाहता आपण ॲडमिशन प्रक्रिया सुरू करायचा निर्णय घेतला। आमच्या अकॅडमीचे अकॅडमी हेड आदरणीय दाभोगडे सरांनी कोरोनाचा वाढता संक्रमण पाहता असा निर्णय घेतला की आपण प्रवेश निश्चित करू आणि जे कोणी विद्यार्थी आपल्या अकॅडमीत प्रवेश निश्चित करतील त्यांना आपल्याकडं असणारा लिनोवाचा टॅब व आपल्याकडं त्याच्यामध्ये असणारं राजलक्ष्मी रॉयलचं ॲप्लिकेशन हे वापरता यावं, घर बसला अभ्यास करता यावा अशा पद्धतीचं टॅब आणि ॲप्लिकेशन की ज्याच्यामध्ये कुठलाही लेक्चर, कुठलाही व्हिडिओ, कुठल्याही टॉपिकचं, कुठल्याही विषयाचं कधीही कितीही वेळा ऑफलाईनही बघता येईल अशी आपली सोय आहे, तर का नाही विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा व्हावा म्हणून आम्ही प्रवेश निश्चित करणाऱ्यांस टॅब विथ ॲप्लिकेशन विच हॅज ऑल द युनिक फॅसिलिटीज विथ MCQs हे घर बसल्या अभ्यास करता यावं हे निर्णय वाटण्याचा आपण घेतला। ते करत असताना उद्या परत शासनाने लॉकडाऊन जाहीर केलेला आहे आणि काल श्रावणाचा पहिला दिवस असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन फायनल केलं, तर किमान असे काही विद्यार्थी की जे आज येऊन ते टॅब आणि ॲप्लिकेशन कलेक्ट करू शकतील त्यांनी ते कलेक्ट करून जावं आणि त्यांचा ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा घर बसल्या अभ्यास व्हावा म्हणून तातडीनं आम्ही काल निर्णय घेतला की आजच आपण हे सगळे टॅब आणि ॲप्लिकेशन येऊ शकतील तेवढ्या विद्यार्थ्यांना तर वाटू, म्हणजे वेळेचा त्यांचा सदुपयोग होईल। धाबगडे सर, तुम्हाला आता तो कसं वापरायचं, तुम्ही येणाऱ्या ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये घर बसल्या अभ्यास करणार आहात, तो टॅब वापरणार आहात, त्याचा ॲप्लिकेशनचा यूज करणार आहात, तर ते कसा यूज करायचा हे तुम्हाला माहिती देतीलच। मी एवढंच सांगेन की आत्ताच लागलेल्या बोर्डाच्या निकालामध्ये श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीनं रॉयल अकॅडमी कराडची गेल्या 7 वर्षाची जी परंपरा आहे उज्ज्वल निकालाची ती
धमाकेदारपणे कंटिन्यू केलेली आहे. तब्बल 90 विद्यार्थ्यांना 90 पेक्षा जास्त कोण आहेत, 100 पैकी 100 चार पाच विद्यार्थी आहेत, 95 वरती 36 गुण आहेत. तुम्ही राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतलेला आहात आणि जो विश्वास दाखवलेला आहात, निश्चितच आमच्या टीचिंग क्वालिटीचा फायदा होऊन नेत्रदीपक निकालाची परंपरा आपण चालू ठेवणार आहे आणि तुम्ही त्यासाठी सज्ज व्हाल अशी मी अश्युरन्स देतो. आणि आदरणीय दाभोळे सरांना तो तुम्ही आता हा टॅब आणि ऍप्लिकेशन कसं वापरायचं आहे याची माहिती द्यावा असं सांगतो. आपण हा जो टॅब देणार आहे तो आपल्या रॉयल अकॅडमीत आता तुम्ही एनरोल्ड विद्यार्थी म्हणजे तुमची पहिली बॅच आहे आणि पहिली बॅच ही कधीही माझा असा अनुभव आहे की ज्या त्या जिथं जिथं बँचेस काढल्या पहिली बॅच ही हृदयाच्या जवळची बॅच असते. नंतर नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते त्यामुळे तेवढा आपला इमोशनल टच राहणार नाही, पण तुमचा आणि श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीचा इमोशनल टच राहणार आहे. का तर पहिली बॅच ही पहिलीच बॅच असते. आपण टॅबनं सुरुवात करणार आहे. जसा जसा काळ पुढे जाईल, जसं जसं शिक्षण पुढे जाईल, तसं तसं बऱ्याचशा फॅसिलिटी मिळणार आहेत. सगळ्यात पहिली फॅसिलिटी असेल ती टॅबची. याच्यामध्ये काय असणार आहे, जसं तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे की याच्यामध्ये ऑफलाईन लेक्चर्स असणार आहेत. ऑफलाईन लेक्चर्स सगळी मिळणार नाही आहेत आत्ता. का तर सगळी लेक्चर्स आणि सगळा सिलेबस एकदम दिला तर आपण तर बघण्याच्या प्रयत्नात करतो, नंतर काहीच बघत नाही. जसं लॉकडाऊनचा पहिला काळ तुम्हाला आठवत असेल, लॉकडाऊन झाल्या मजा आली, भरपूर झोपाय मिळणार, एवढं झोपलो की परत आता झोपच लागत नाही. तसं होणार आहे, सगळी लेक्चर्स जर तुम्हाला एकदम दिली तर तुमचंही असं होईल की अरे ह्या टॉपिक दिलाय का, तो टॉपिक दिलाय का, सगळे टॉपिकच फक्त बघा, तुम्ही लेक्चर्स बघणार नाही. त्यामुळे तुम्हाला आता शेड्यूल असेल, याच्यामध्ये जे तुमचं ऍप्लिकेशन असेल तर ऍप्लिकेशन ओपन SD कार्ड किंवा मेमरी कार्ड मध्ये, मेमरी कार्ड मध्ये तुमचे रॉयल स्टडी पॅकेज असेल. तुम्ही 12वीला असाल तर 12वीचं, 11वीला असेल तर 11वीचं लिहिलेलं असेल की 11th रॉयल स्टडी पॅकेज. मग तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन कुठलाही विषय बघायचा, विषयामध्ये थेरीच्या नोट्स दिले, थेरीच्या ज्या नोट्स दिल्या आहेत त्या JEE नीट आणि CET नोट्स आहेत. बरं, ह्या नोट्स आणि शिवाय बोर्ड एक्झामच्या नोट्स तुम्हाला जेव्हा आपले ऍक्च्युअल क्लासेस चालू होतील त्यावेळेला तुम्हाला प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये बुकलेटमध्ये नोट्स मिळणार आहेत. त्यावेळेला ह्या ज्या नोट्स तुमच्या सोबतच असतील त्यावेळेला कागदावरच्या ज्याला आपण प्रिंटेड नोट्स म्हणतो बुकलेट, ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. पण ते आता आपण आत्ता देणार नाहीत. आता तुम्हाला हे घरी फक्त ऑफलाईन किंवा सॉफ्ट कॉपीजमध्ये नोट्स देतोय. नोट्समध्ये आपण तीन पार्ट्स केले आहेत. पहिल्यांदा नोट्स असतील. तुम्ही एक लेक्चर पाहिल्यानंतर पुढलं लेक्चर बघायचं नाही, तुम्ही एक लेक्चर बघितल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड नोट्समध्ये जाऊन नोट्स वाचायच्या आणि त्याच्याशी रिलेटेड मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुमचे JEE नीट CET असतील ते सोडवायचा प्रयत्न करायचा. प्रश्न पहिला सोडवायचा प्रयत्न करा, नाही सुटला तर त्याची पाठीमागे उत्तरं दिलेली आहेत, ते उत्तर कोणतं आहे हे बघा आणि ते उत्तर कसं काढलं ह्याच्या हिंट सुद्धा दिलेले आहेत. त्यातनं समजा नाही समजलं तर तुम्ही सरळ फोन उचलायचा आणि तुमच्या फिजिक्स केमिस्ट मॅथ्स बायोलॉजीच्या टीचरला फोन करायचा. दररोज संध्याकाळी 5 ते 7 जे सेशन असेल, उद्यापासून दररोज संध्याकाळी 5 ते 7 तुमचं डाऊट क्लिअरिंग सेशन असेल, त्या 5 ते 7 काळामध्ये तुम्ही तुमच्या कुठल्याही फिजिक्स केमिस्ट मॅथ्स बायोलॉजीच्या टीचरला सकाळी तुम्ही अभ्यास करताय, तुमचा डाऊट आला असेल तर कागदावर लिहून ठेवा, संध्याकाळी फोन करून विचारा. दररोज 2 तास डाऊट क्लिअरिंग सेशन असेल आणि दररोज खूप काही 4-4, 5-5, 8-8 तास बघायचं नाहीये. प्रत्येक विषयाचं किमान एक लेक्चर, किमान एक, जास्तीत जास्त 2 लेक्चर्स बघायचे. काही काही कन्सेप्ट असे आहेत की त्याची 2-2 लेक्चर तयार केली, त्याला आपण नाव पण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मोल कन्सेप्ट Part 1, Part 2, पण सिग्निफिकंट फिगर एकच लेक्चर असेल. मग ते एक लेक्चर असेल तेवढंच बघायचं, नोट्स वाचायच्या, त्याच्या पाठीमागचे MCQ सोडवायचे. एका विषयाची तयारी करायला तुम्हाला 1.5 तास लागेल एका लेक्चर. अर्ध्या पाऊन तासाचं लेक्चर, 15-20 मिनिटं नोट्स, परत अर्धा तास MCQs, हे सगळं तुमचं 1.5 तास लागेल एका विषयाला. असे तुमचे 4 विषय असतील तर 7 तासाचा अभ्यास होईल, 3 विषय असतील तर 4-4.5 तास तुमचा अभ्यास दररोज दिवसाच होईल. बाकी खूप काही प्रेशर घ्यायची गरज नाही. त्याच्यामध्ये MCQ सोडवत असताना जो MCQ आला नाही त्याचं पाठीमागे उत्तर जरी नाही समजलं तर ते लिहून ठेवा, तुमच्या टीचरना फोन करून 5 ते 7 काळामध्ये फोन करून विचारू शकता. जेव्हा क्लासेस सुरू होतील त्यावेळेला हा टॅब, ही लेक्चर्स तुमच्या सोबतच राहणार आहेत. असं काही समजू नका की हे फक्त कोरोनाच्या काळापुरतं दिलेलं आहे, नाही, हे तुम्हाला तुमचं वर्ष JEE नीट CET सिलेबस संपून तुमच्या एक्झाम संपेपर्यंत हा टॅब, ह्याची लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहे. ह्याचे कशासाठी शेवटपर्यंत द्यायचे, तुम्ही 10वीची परीक्षा देताना तुमच्या असं लक्षात असेल की 10वीची परीक्षा मार्चमध्ये असते,
आणि जानेवारी फेब्रुवारी मध्ये तुम्ही रिव्हिजन करता ना, एखादा टॉपिक असतो, एखादा कन्सेप्ट असतो, तुम्हाला असं वाटतं की हे मला कुणीतरी समजून सांगायला पाहिजे अजून एकदा, पण त्यावेळी तुम्ही घरात असता, त्यावेळी सराव परीक्षा सुरू झाली असते, टीचर्स काही वेळ असतो, टीचर रिव्हिजन एकदाच करतात, जास्त वारंवार रिव्हिजन प्रॅक्टिकली शक्य पण नसतं, ते करायचे पण नसते. मग त्यावेळेला जर तुम्हाला असं वाटलं की मला मोल कन्सेप्ट बघायचा आहे, मग मोल कन्सेप्ट कुठं बघायचा आहे, काढला टॅप दाबोळे सरांचं लेक्चर. तुम्हाला फिजिक्सचं ग्रॅव्हिटेशनचं काय बघायचं आहे, गलांड सरांचे लेक्चर्स अवेलेबल. मॅट्रेसिस बघायचं आहे, पाटील सरांचे लेक्चर्स अवेलेबल आहेत. तुम्हाला कुठले जिनोटाईप फिनोटाईप बघायचं आहे, ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन बघायचं आहे, तुम्हाला तावरे सरांचे लेक्चर्स अवेलेबल आहेत. हा कन्सेप्ट तुमच्या एक्झामपर्यंत, आता तुम्हाला हे सगळं नवीन आणि एक्साइटिंग वाटणार आहे, पण जेव्हा तुमची एक्झाम येईल ना, तेव्हा सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ही लेक्चर्स असतील. त्यामुळं हा टॅब मात्र व्यवस्थित हाताळायचा. त्याला तुमच्यासाठी थोडीशी वाईट बातमी आहे की ह्याला यूट्यूब व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम काही नसणार, त्यामुळे याचा चांगला वापर करा, जेणेकरून जास्त वापर कराल, तुम्हाला त्याचे जास्त ॲडव्हान्टेज मिळतील. बाकी जेव्हा आपले क्लासेस सुरू होतील, त्यावेळेस क्लासेसमध्ये तुम्हाला आमची लेक्चर्स असणार आहेत, वैयक्तिक मी आणि माझी कराडची टीम आणि आपली इथली सगळी टीम, सगळे तुम्हाला कोचिंगसाठी येणार आहेत. एक टीचर टीचिंग करेल, दुसरा टीचर तुमचं कोचिंग करेल. कोचिंगमध्ये जेई नीट सीईटीचं पूर्णपणे होणार आहे. आय होप की तुम्हाला हे कसं वापरायचं समजलेलं असेल. आजपासून सुरुवात करा. का सुरुवात करा, तर सगळ्यात अगोदर सुरुवात करणारा यशापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचण्याची शक्यता असते. आपल्याला त्या शक्यतेनं आज सुरुवात करायची आहे. तुम्ही 2 वर्ष व्यवस्थित मेहनत करा, आपण तुमचा रिझल्ट काढू ना. चालेल, एवढं बोलतो आणि थांबतो. थँक्यू. म्हणूनच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा असलेल्या श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा यांच्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि सर्वत्र चर्चा सुरू आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.